राज्यात स्थिर सक्षम सरकार द्या, आरपीआयची पालकमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शनं। राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठाकरे सरकार हे अल्पमतात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे। लवकरात लवकर राज्यात स्थिर आणि सक्षम सरकार द्यावं यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पाळधी इथल्या निवासस्थानाबाहेर आरपीआयनं निदर्शनं केली आहेत। आरपीआयच्या या आंदोलनाकडे राजकीय स्टंट म्हणून पाहिलं जातंय। एकीकडे संपूर्ण शिवसेना ही फुटीच्या उंबरठ्यावर असताना खुद्द पालकमंत्री शिंदे यांच्या गटात दाखल झाले आणि त्यांच्या घरासमोर आरपीआयच्या वतीनं आंदोलन करण्यात आल्यानं आरपीआयच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव।